अखंड भारत संकल्प दिनानिमित्त तुकाराम चिंचणीकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदुस्थान अखंड ठेवायचं असेल तर हिंदू अखंड राहिला पाहिजे असं मत यावेळी तुकाराम दादा चिंचणीकर यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केलं. अखंड हिंदू राष्ट्र संकल्पासाठी हिंदूंनी काय करायला हवं, त्यांचं काय कर्तव्य असावं याविषयी त्यांनी विस्तारानं आपल्या व्याख्यानात स्पष्ट केलं. बुद्धिभेद केला जातो आणि हिंदू समाज फोडण्याची प्रयत्न केला. आपण जागरूक असावं म्हणून सगळ्यांनी गोष्टी सांगतो आणि अखंड हिंदुस्थानचा संकल्प म्हणजे नुसत्या घोषणा आणि हे नाही, आपला वास्तव काय आपल्या भोवती काय घडतं हे आपल्याला जाणलं पाहिजे. महाभारत काळाचं उदाहरण सांगितलं, महाभारत हे जर दोन पंथ उपासना पद्धती उदयास आल्या त्यानंतर इसवी सन पूर्व 5वं शतक तो भगवान बुद्धाचा काळ, पण त्याच्या आधीचा काळ आहे, शंकराचार्यांचा अवतार झाला. शंकराचार्यांनी हिंदू समाजामध्ये निर्माण झालेले अनेक पंथ आणि उपासना पद्धती त्यांचा एकमेकांपासून दूर गेलेले, त्या सर्वांना संकलित करण्याचा प्रयत्न केला. एका वेदांच्या आधारावर पंचायतनाची उपासना करून वेगळ्या प्रकारे सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. वयाच्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये, वयाच्या 16 वर्षापासून 32 पर्यंत केवळ 16 वर्षामध्ये अवघा हिंदुस्थान, कुठल्याही प्रकारची वाहन व्यवस्था त्यावेळी नव्हती, त्यामध्ये अवघा हिंदुस्थान पिंजून काढला आणि 4 पीठांना 4 दिशांना 4 पीठ स्थापन करून त्या 4 ह्याच्यामध्ये अवघा हिंदुस्थान संघटित करण्याचं, अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं कार्य भगवान पूज्यपाद श्रीमंत शंकराचार्यांनी इसवी सन पूर्व 509 ते 477 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये 2500 वर्षापूर्वी केलं. या प्रसंगी नितीन महाजन, शिवानंद कल्लूरकर, हरिभक्त परायण अभिमन्यू महाराज डोंगरे, संजय कुमार जमादार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना संजय कुमार जमादार यांनी केली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रमोद चिंचुरे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सहसेवा विभाग प्रमुख शीतलकुमार परदेशी, शहर संयोजक नागेश बंडी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मजागरण प्रमुख अंबादास गोरंटला, गोरक्षक प्रतीक्षित परदेशी, विजय यादव, सतीश सिरसिल्ला, रवी बोल्ली, बजरंग दल गोसेवा शहराध्यक्ष योगराज जडगोणार, बजरंग दल केशव प्रखंड सहसंयोजक पवनकुमार कोमटी, हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे, हिंदू राष्ट्र सेना शहर संघटक आनंदभाऊ मुसळे आदींनी परिश्रम घेतलं. विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर शहर यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.